विद्यार्थी मित्रों आज आपणाला इयत्ता 9वी चा मॅथ्स मध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा एक थ्योरम पाहायचा आहे. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते असं आजपर्यंत तुम्ही फक्त ऐकले. आज या थ्योरमचं आपणाला प्रूफ द्यायचंय. 180 का असते आपण मोजून बघितल्यावर कळतं आपल्याला ते थेरॉटिकल नाही प्रूफ. ऍक्च्युअल प्रूफ मध्ये आपण अँगलची मेजर मोजतो त्याच्यावर 180 येतं म्हणतो. आज आपल्याला हे जे प्रूफ बघायचं आहे हे थेरॉटिकल प्रूफ आहे. म्हणजे थेरी मध्ये या ट्रायंगलच्या तीन अँगल्स मेजर 180 कसं येतं आणि खूप महत्वाचा थेरम. प्रत्येकाला हा थेरम आलाच पाहिजे. चला स्टार्ट करू. आपण स्टेटमेंट आहे द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. आता याच्यामध्ये ज्यांना गिव्हन टू रूल लिहायचं कळत नाही त्यांनी काय करायचं, इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं. इफ गिव्हन फिगर इज अ ट्रायंगल देन सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. इफ गिव्हन फिगर इज अ ट्रायंगल म्हणजे आता आकृती संदर्भात लिहायचं असेल तर एबीसी हा एक कोणताही ट्रायंगल घ्या, अक्यूट घ्या, ऑब्ट्यूज घ्या, आयसोसेल्स घ्या, इक्विलॅटरल घ्या, तुम्हाला जो वाटेल तो घ्या, व्हॉट एव्हर. म्हणून इथे लिहिताना लिहिलेलं आहे ट्रायंगल एबीसी इज एनी ट्रायंगल. म्हणजे असा कुठलाही स्पेसिफिक प्रकार नाही, तुम्हाला वाटेल तो प्रकार घ्या. तीन कोणांच्या मापांची बेरीज अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 हे येणार टू प्रूफ. तीन अक्षरी शक्यतो नाव लिहिलेले, तुम्ही तीन अक्षर लिहिणार नाही तर एक अक्षर घ्या, दोन काय देऊ नका. तर थ्री अँगल्स जे आहेत त्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 दाखवली हे झालं टू प्रूफ. आता कन्स्ट्रक्शन नीट लक्षात घ्यायचं. आपण काय करतो, या बीसी बाजूला पॅरलल अशी पीक्यू लाईन काढतोय जी ट्रायंगलच्या एका ए या व्हर्टेक्स मधून पास होते. बीसी ला पॅरलल असणारी ए या व्हर्टेक्स मधून पास होणारी पीक्यू ही लाईन ड्रॉ केली. ड्रॉ अ लाईन पीक्यू पासिंग थ्रू पॉइंट ए एंड पॅरलल टू साइड बीसी. बीसी ला पॅरलल आहे, ए मधून पास होते आणि ही लाईन आहे पीक्यू. चला आता ऍक्च्युअल प्रूफ द्यायचं. आता प्रूफ देताना दोन तीन स्टेप आहे, क्रमानं जायचं. फक्त स्टेप्स लक्षात ठेवा. येते ते पहिल्यांदा काय करा, लाईन पीक्यू पीएक्यू म्हणलं तरी चालेल, पॅरलल साइड बीसी. बरं आता हे कशावरून घेतलं, तर हे आहे कन्स्ट्रक्शन. सर्वप्रथम काय करा, एबी ही ट्रान्सवर्सल घ्या आणि त्यावेळेला आपल्याला हा जो कोण तयार होतो 72 वाला तो कोण घ्या. कन्स्ट्रक्शन याला कारण दिलं, ट्रान्सवर्सलचं नाव पाहिजे. ट्रान्सवर्सल एबी घ्या, ठीक आहे. आता अँगल PAB कंगुरंट अँगल ABC. आता हे का आहे, तर अल्टरनेट अँगल्स आहेत. हे आहेत अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स लाईन्स पॅरलल असल्यानंतर कसे असतात, कंगुरंट असतात. हा झाला झेड आकार. त्यामुळं हे अल्टरनेट अँगल्स कसे आले, एक ग्रुप आले. हा झेड काढून द्यायचा. आता काय करायचं, फक्त ट्रान्सवर्सल बदलायची, एबी ऐवजी एसी घ्यायची आणि मग त्यावेळेला कोणते अल्टरनेट अँगल्स तयार होतील तेवढे घ्यायचे, 36 वाले. नाव आता काय केलं, आपण फक्त ट्रान्सवर्सल बदलू. नाव लाईन पी क्यू ही बीसी ला पॅरलल आहे, ऑलरेडी आपण घेतलेलंच आहे.
त्याचाच यूज करतोय फक्त ट्रान्सवर्सल चेंज करा. ट्रान्सवर्सल घेतली एसी त्यावेळेला तयार होणारे जे अल्टरनेट अँगल्स आहेत ते अल्टरनेट अँगल्स आपण घ्यायचे आणि हे आहे क्यू ए सी आणि ए सी बी अँगल क्यू ए सी अँगल ए सी बी याला कारण दिलं अल्टरनेट अँगल्स नंबर द्या दोन. हा आता इथे काळजी घ्यायची आपलं बेरीज करताना चुकू नये. आता बेरीज करायचे दोन इक्वेशन म्हणून काय काळजी घ्यायची ज्या बाजूला पीएबी लिहिले त्याच बाजूला क्यूएसी लिहाव. पीएबी च्या साईडला क्यूएसी लिहाव तसं काही नियम नाही. तुम्ही पलीकडे लिहिलं ती साईड सुद्धा यात ऍड करू शकता पण पटपट दिसावं व्यवस्थित सोपं दिसावं करायला सोपं जावं या हेतूने काय करायचं ज्या बाजूला पीएबी लिहिलंय त्याच बाजूला क्यूएसी लिहाव म्हणजे आपोआप एबीसी आणि एसीबी एका साईडला येत. आता मी काय करणार आहे हे दोन इक्वेशन ऍड करणार आहे. ऍडिंग इक्वेशन वन अँड टू म्हणजे ऍड करताना लेफ्ट साइड मध्ये लेफ्ट साइड ऍड करता येते राईट साइड मध्ये राईट साइड ऍड करता येते. अँगल पी ए बी प्लस क्यू ए सी ऍड केलं आता इक्वल टू ला इक्वल टू द्या इथं कॉन्ग्रुएंट देऊ नका इज इक्वल टू आता राईट साइड कडे चला अँगल ए बी सी प्लस अँगल ए सी बी हे आपल्याला मिळाल्यानंतर आता याच्यामध्ये मात्र अत्यंत महत्वाची गोष्ट शिकायची आहे ती म्हणजे काय तर हा जो अँगल आहे हा अँगल बी ए सी हा दोन्ही बाजू तयार करायचा. या ठिकाणी आपल्याला जे समीकरण मिळाले याला नंबर द्या नाही तर नाही द्या त्याचं काही नाही. आता आपल्याला दोन अँगल आहे परत काही जणांच्या डोक्यात येणार नाही नेमकं कोणता अँगल ऍड करायचा तर दोन अँगल ट्रायंगलचे झाले तर राहिलाय कोणता थर्ड अँगल आणि मग तो थर्ड ऍड करायचा. कोणता अँगल ऍड करायचा ट्रायंगलचा राहिलेला थर्ड अँगल तो ऍड करा बी ए सी हा दोन्ही साइड्स मध्ये ऍड करा. ऍडिंग अँगल बी ए सी टू बोथ साइड्स दोन्ही बाजूमध्ये अँगल बी ए सी ऍड केल्यावर पहा अँगल पी ए बी ते आहे असंच आहे. काय करा तर या ठिकाणी इथं आपण पीएबी प्लस क्यूएसी आहे याच्यात आपण काय ऍड करतोय बीएसी ऍड करतोय. या बाजूला आपण बीएसी ऍड करायचा अँगल ए बी सी प्लस अँगल ए सी बी प्लस बी ए सी फक्त बीएसी ऍड करणं एवढं लक्षात राहणार. आता काय करा याच्या पुढं हे पीएबी आहे असंच राहू द्या त्याचा काही विषय नाही. या दोन कोणांच्या मापांची बेरीज करून टाका क्यू ए सी आणि बी ए सी या दोन कोणांची ऍडिशन करा हे दोन छोटे कोण मिळून क्यू ए बी हा मोठा बनणार. हे दोन छोटे मिळून क्यू ए बी हा मोठा बनणार. यांची ऍडिशन केली अँगल काय मिळाला क्यू ए बी तर क्यू ए बी हा मोठा अँगल मिळाला इज इक्वल टू पुढं काही नाही पुढं आहे असंच घ्यायचं पुढं काही ऍडिशन करायचं नाही तर तिथं होत नाही. या ठिकाणी दोन लहान कोणांचे तुकडे होते त्याचं आपण मोठा बनवलं ना तर पुढं आहे असंच राहू द्या. आता बघा बघ पीएबी आणि क्यूएबी हे कसले कोण होत आहेत हे कसले कोण आहे तर हे आहे अँगल्स इन लिनियर पेअर कारण पी ए बी आणि क्यू ए बी हे झाले अँगल्स इन लिनियर पेअर तर याच कारणामुळं पी ए बी आणि बी ए क्यू या दोघांच्या
कोणचं मिळून मेजर किती येणार मग 180. आता याचं रिझन लिहू आपण. या दोन कोणांच्या मापांचं बेरीज जे आहे ती 180 येणार याचं कारण लिहू आपण अँगल ए. आता ही बाजू आहे अशी येणार, यात काही चेंज नाही. फक्त आता हे का ह्या दोघांचं 180 का, तर दे आर अँगल्स इन लिनियर हियर. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या ठिकाणी जे आपण ऍडिशन केलेले ते पण रिझन आपण इथं लिहिलं तर ते थोडस आणखी व्यवस्थित दिसतं. किंवा अँगल ऍडिशन एवढं लिहिलं तरी चालतंय. किंवा कोणाची बेरीज काय आली, काय आली बेरीज, तर अँगल क्यू ए सी प्लस बी ए सी इज इक्वल टू अँगल क्यू ए बी. हे रिझन आहे का आलं. आणि या दोघांचं 180 का, तर ते आहेत अँगल्स इन लिनियर पेयर. थोडक्यात आता काय झाले, हे त्रिकोणाचे तिन्ही कोण आले एबीसी एसीबी बीएसी, आणि म्हणजे सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री हे सिद्ध झालं. दस सो वी कॅन से सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. थेरमच्या फक्त स्टेप्स लक्षात ठेवा, फक्त स्टेप्स. थेरम लगेच येतोय. पहिल्यांदा का काय सांगितलं का, या स्टेप्स लक्षात ठेवा. पहिल्यांदा पीक्यू पॅरलल बीसी घ्या, ट्रान्सवर्सल एबी घ्या, आणि अल्टरनेट अँगलची पेयर घ्या पी ए बी ए बी सी. आता त्यानंतर काय करा, ट्रान्सवर्सल एसी घ्या. ट्रान्सवर्सल एसी घेतल्यावर अल्टरनेट अँगल घ्या क्यू ए सी आणि ए सी बी. आता या दोघांची ऍडिशन करायची. हे जे दोन अँगल होते त्यांची ऍडिशन करा, म्हणजे अल्टरनेट अँगलची पहिली पेयर, अल्टरनेट अँगलची दुसरी पेयर, त्यांची ऍडिशन. आकृतीत बघायची सुद्धा गरज नाही. पी ए बी प्लस क्यू ए सी इज इक्वल टू ए बी सी प्लस ए सी बी. आणि ऍडिशन कोणाचं करायचं, दोन्ही बाजूमध्ये अँगल बी ए सी ऍड करायचं. तर अल्टरनेटच्या दोन पेयर अँगल बी ए सी च ऍडिशन, हा अँगल बी ए सी ऍड करायचंय. परत ह्या दोघांची बेरीज करायची, म्हणजे आपण कोणाची केली क्यू ए सी आणि बी ए सी ची बेरीज क्यू ए बी केली, आणि त्यामुळे काय मिळालं, अँगल पी ए बी प्लस क्यू ए बी इज इक्वल टू त्रिकोणाचे तीन कोण ए बी सी ए सी बी प्लस बी ए सी. आणि याच माप आलं 180, कारण अँगल्स इन लिनियर पेयर. एवढ्या स्टेप लक्षात ठेवा, अल्टरनेट अँगलच्या पेयर ऍडिशन आणि त्याच्यामध्ये अँगल बी ए सी ऍड करणं, आणि या दोन कोणांच्या मापांची सम.